जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आमदार दिलीप मंगळ बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते अपंग बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अपंग बांधवांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे आभार मानले. दिव्यांग भवनाची अभिनव कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून शहरात दिव्यांग भवनाचे भूमिपूजन होत आहे. दिव्यांग भवन साकारणारी उत्तर महाराष्ट्रातील आपली पहिलीच नगर परिषद असून येत्या दिव्यांग दिनापर्यंत काम पूर्ण होऊन आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते दिव्यांग भवनाचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला. नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांच्या मागणीनुसार नगर परिषदेकडून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दिव्यांग भवन उभारण्याच्या कामाचे आमदार दिलीप बोरसे व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मित्र हो, आता अनेक मान्यवरांनी असा उल्लेख केला की अपंग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो, पण माझ्या मते मी माझ्या राजकीय जीवनात वावरत असताना आणि सामाजिक जीवनात वावरत असताना 5 गोष्टी माझ्या स्मरणात असतात आणि त्या 5 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतो की दिवसातून दिवसाची सुरुवात करत असताना मग तू शेती व्यवसाय असो, राजकारण व्यवसाय असो, खेळाडू वृत्तीतला जीवनातला विषय असो अथवा शैक्षणिक जीवनातला विषय असो, मी 5 लोकांचं आवर्जून दर्शन घेत असतो. त्यात प्रामुख्याने दिव्यांग ही व्यक्ती माझ्या आजही स्मरणात आहे आणि सकाळी उठल्या 5 लोकांच्या दर्शनापैकी एक दिव्यांग मला रस्त्याने जरी भेटला तरी मी मला उतरता जरी नाही आलं तरी मी रस्त्याने त्याचं दर्शन घेतो, त्याचा मी साक्षीदार. बाकी 4 लोकांचे नावं मी काही सांगत नाही, 4 लोकांचे नावं सांगितलं तर उद्या सुनील भाऊसुद्धा त्यांचे दर्शन घेतील म्हणून मी त्यांचं दर्शन सांगत नाही. पण प्रामुख्याने दिव्यांग जी व्यक्ती असेल त्यांच्या हाताला स्पर्श करणं, त्याच्याजवळ जाणं आणि त्याचं दर्शन घेतं ही माझी दिवसाची दिनचर्या असते. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून दिव्यांग ही वस्तू मी परमेश्वराच्या ठिकाणी मानणारा एक कार्यकर्ता आहे. मी पुन्हा आपल्या या चांगल्या कामाला, तुमच्या अडीअडचणींना वाचा फोडण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुमच्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी पण करेन. तुम्हाला शासन स्तरापासून तालुक्या स्तरापर्यंत ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम मी तुमचा एक सहकारी म्हणून करेन. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मोरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्ष मोरे यांनी दिव्यांग भवनामुळे हक्काची जागा उपलब्ध होऊन दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महत्वाचा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. नगर परिषदेचा कार्यभार हाती घेताच दिव्यांग बंधू भगिनींच्या मागणीनुसार शहरात वास्तव्याला असलेल्या दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शासन स्तरावरून दिव्यांगांसाठीचा राखीव निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील दिव्यांग बांधवांना दरमहा 250 रुपये प्रतिमहा शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली असेही यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. येत्या वर्षात या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचे संकेत देऊन नगर परिषदेकडून उभारण्यात येत असलेल्या दिव्यांग भवनाचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या वर्षी दिव्यांग दिनी त्याचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी विश्रांतीसाठीची सुविधा, शौचालय तसेच आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात येतील. या दिव्यांग भवनामुळे हक्काची जागा उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून विविध प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी मोलाची मदत होईल असेही यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. तो आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही दिव्यांग बांधवांवर 1 रुपया सुद्धा खर्च झालेला नव्हता आणि पहिल्यांदा सटाणा नगरपालिकेने ठराव केला आणि ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला मिळायला पाहिजे, ज्याचा त्याचा हक्क मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून सटाणा नगरपालिकेने पहिल्यांदा ज्या पूर्वी नोंदी झालेल्या होत्या त्या काही चुकीच्या झालेल्या असतील, काही बरोबर झालेल्या असतील किंवा काही दिव्यांग बांधव राहिलेले असतील त्या नोंदींपासून, तर सुरुवातीला आम्ही सगळ्यांची नोंद करून घेतली आणि ती नोंद बंद न करता आज देखील प्रत्येक शुक्रवारी
आमच्या नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये, जेणेकरून दिव्यांग बांधवांना वरती नगरपालिकेमध्ये जायला त्रास व्हायला नको त्या दृष्टिकोनातून आज सुद्धा आम्ही दिव्यांग बांधवांची नोंद करीत आहोत. गेल्या वर्षापासून आपण जवळजवळ 250 रुपये शिष्यवृत्ती प्रत्येक दिव्यांग बांधवांकडे, आणि तुम्हाला खात्रीने सांगतो माझे सर्व या ठिकाणी सहकारी नगरसेवक आहेत, आम्ही एखादं काम करत असताना आमच्यामध्ये कधीही हेवेदावे राहिले नाही. येणाऱ्या वर्षामध्ये कदाचित याच्यामध्ये दुपटीने वाढ करण्याचा आमचा विचार आहे. आणि आज मध्यवर्ती ठिकाणी या भवनाचा भूमिपूजन समारंभ होता. या ठिकाणी आज आपण भूमिपूजन सोहळा केला, यामध्ये उद्या लगेच आपल्या इथं अशी प्रथा पण आहे, एखादं चांगलं काम चालू असताना किंवा करत असताना अनेक अडथळ्याच्या शर्यती आम्ही सर्व नगरसेवक पार करत आहोत. एक लक्षात घ्या, याचं काम अजून कमीत कमी आज जरी भूमिपूजन केलं या शुभ दिवशी 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुरू होईल, आणि येणाऱ्या 3 डिसेंबर 2020 आपण त्याचं उद्घाटन करू. आणि या महाराष्ट्र राज्याचे नेते दिव्यांगांचे आदरणीय बच्चू कडू साहेबांना या ठिकाणी आम्हाला अनेक लोकांनी मागणी केली या परिसरातील की हा रस्ता अनेक दिवसापासून जैसे थे आहे, किरकोळ वाद असतील पण ते वाद बी लवकर मिटून आपण ज्या दिवशी 3 डिसेंबर 2020 याचं आपण उद्घाटन करू त्याच्या आत हा रस्ता देखील आपल्याला झालेला दिसेल. एक उत्तम काम या ठिकाणी करण्याचा निश्चितपणानं मनोदय आहे. आमदार साहेब, मी तुम्हाला एक विनंती करतो की या तालुक्यामध्ये अनेक काही निराधार लोक आहेत, निराधार महिला आहेत, वयस्कर माणसं आहेत, शासनाच्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, एक दाखला मिळाला का दुसरा भेटत नाही, दुसरा मिळाला का तिसरा भेटत नाही, तिसरा मिळाला का चौथा भेटत नाही, आणि 5व्या दिवशी अधिकारी भेटत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर, नगरपालिका देखील मदत करेल, एक असा कॅम्प लावून एकच दिवस की ज्या दिवशी निराधार महिला असतील, निराधार पुरुष असतील, वयस्कर असतील, काही दिव्यांग असतील, असे वेगवेगळ्या घटकातील सर्व लोक त्या ठिकाणी येतील आणि आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करून एकाच वेळी काय असतील ते 1000 प्रकरणं असतील, 500 असतील, ते मार्गी लावण्याचा आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. यासाठी तुम्ही मदत करणार यात कुठलीही शंका नाही. भूमिपूजनाप्रसंगी अपंग संघटनेच्या तालुका अध्यक्षा वैशाली चव्हाण, शहराध्यक्ष शेखर परदेशी, शहर संघटक नाना कुमावत, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राजू जगताप, नगरसेवक दीपक पाकळे, दिनकर सोनवणे, महेश देवरे, मनोहर देवरे, बाळू बागुल, नगरसेविका निर्मला भदाने, संगीता देवरे, सुरेखा बच्छाव, सोनाली बैताडे, बाजार समितीचे माजी संचालक शरद शेवाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, दादाजी ह्याळीस, अशोक अहिरे, सागर सूर्यवंशी, सरला कोतकर, सिंधुताई जाधव, राजेंद्र देवरे, दीपक जापानी, दत्तू बैताडे आदींसह अपंग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सोपान खेळणार यांनी केले तर अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी आभार मानले. I